साहेब आज एंगेजमेंट होते होते कपरे काहीतरी अभद्र बोलू नकोस थांब जरा थांब अरे महाराज मल्लिकानं ती रिंग तिच्या हातातल्या पर्स मध्ये तर नसेल ठेवली ना काहीतरी कारण काढून पर्स आपल्याकडे घ्यायला हवी तर आता सगळ्या टॅलेंटेड माणसाचा परफॉर्मन्स तुमच्या समोर येणार आहे सगळ्या टॅलेंटेड ओळखा थोडीशी कॅश हवी होती त्यांना जरा अर्जंटली द्यायची नो प्रॉब्लेम किती देते मी घेतो तुमची तुम्ही एन्जॉय करा ओके माझा तर माझ्यासाठी चिठ्ठी कोण उचलेल ऋग्वेद प्लीज डू द ऑनर्स परत चला काही होते मला फरक नाही पडत बिंदास बघ रे तू शायरी काय मला तुला थांब आता हा गुलाब कशाला आणला शांत उभा रा या गुलाबात रिंग आहे शांत उभा रा तुझ्या मनातली आजची रिएक्शन ओके ऑल द बेस्ट मी याला अजून इंटरेस्टिंग बनवतो म्हणजे हम अपने जज्बात शायराना अंदाज में पेश करेंगे वा वा खर तर ही कविता माझी नाही जाकीर खान यांची आहे बघा आता गपचूप हा गुलाब इकडे कुठेतरी लपवून ठेव अर्ज करता हूं मुलाइजा फरमाइएगा ये खत है उस गुलदान के नाम के जिसका गुल कभी हमारा हुआ करता था वाह 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 कि जो अब तुम उसके मुख्तार हो तो सुन लो उसे अच्छा नहीं लगता कि जो अब तुम उसके मुख्तार हो तो सुन लो उसे अच्छा नहीं लगता नहीं तिथे नहीं तिथे नहीं मेरी जा के तुम हकदार हो तो सुन लो उसे अच्छा नहीं लगता वो जो जुल्फ बिखेरे तो बिखरी न समझना अगर माथे पे आ जाए तो बेफिक्री न समझना दरअसल उसे वैसे ही पसंद है उसकी खुली जुल्फों में उसकी आजादी बंद है ये जान लो कि दिन में हजार बार वो जुल्फे ना सवारे तो उसका गुजारा नहीं होता जागा शोध कुठेतरी चांगली वैसे दिल बड़ा साफ है उसका उसकी इन हरकतों में कोई इशारा नहीं होता खुदा के वास्ते उसे कभी टोक न देना उसकी आजादी के लिए उसे कभी रोक न देना क्योंकि अब मैं नहीं तुम उसके दिलदार हो तो सुन लो उसे अच्छा नहीं लगता वाह वाह क्या बात है क्या बात है व्यवस्थित ठेवलंस ना ठेवले नीट कळलं नाही मॅडम ना हो आणि मॅडम वरती सुद्धा लक्ष ठेवा हो हो तर आता आपण इथे बोलवणार आहोत साऊची आऊ म्हणजेच आपल्या जुई काकूंना अरे काय रे वीरू तू चिठ्ठी उचल कपल डान्स करायचा नाही अरे तिच्या चिठ्ठीसाठी मी कशाला डान्स काहीतरी काय अरे म्युझिक प्लीज
साहेब मी आलो हो 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 तर खूपच रोमॅन्टिक आणि सुंदर डान्स सादर केला जुई काकूंनी आपल्या समोर. अरे मी पण होतो डान्स मध्ये. हा आणि सूर्या काकांनी सुद्धा. तर आता या पुढच्या परफॉर्मन्स साठी मी बोलवणार आहे द बेस्ट ड्रेस्ड गर्ल ऑफ द पार्टी गार्गी. तुला एक जोक सांगून आम्हा सगळ्यांना हसवायचे. मी शायरी म्हणणार. अरे पण चिठ्ठीत जोक आलाय त्यात काही लिहिलेलं असो मी शायरी म्हणणार. असं कसं चालेल ना आबासाहेब शायरी पण चालेल हसवायला मी आहे ना. शायरी. ये इश्क मोहब्बत की रिवायत भी अजीब है. पाया नहीं जिसे उसे खोना भी नहीं चाहते. वाह 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 क्या बात है क्या बात है. तर आता आपण बोलणार आहोत आपल्या श्री अंकलना. ओ व्हाय नॉट येस आलो 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 प्लीज कम ऑन दादा. हा सोप्पा कशात याच्यात आहे ना. अगं बी सोन्याची रिंग. दुसरी चिठ्ठी करतो. नाही नाही असं कसं असं कसं बाई ही हरवली बिरवली असती तर किती हा निष्काळजीपणा. अरे नाही दुसरी चिठ्ठी का. नियम आहे. नियम काय. अरे नियमाला अपवाद असतो रे. बघू तर द्या काय आहे ते. सांगतोय ना दुसरी चिठ्ठी काढतो. अरे पण चिठ्ठी मध्ये काय ते तर सांग. ही ऋग्वेदला गिफ्ट म्हणून आली असेल की नाही. लेडीज रिंग आहे. लेडीज रिंग कोण देणार त्याला गिफ्ट म्हणून. कदाचित ऋग्वेदने कोणाला तरी रिटर्न गिफ्ट द्यायला आणली असेल. मल्लिका आंटीला प्रपोज करायचे. हा बोलू आता. मल्लू. हा बोल. अग आंटी चला. अग नाही नाही नियम आहे यावं लागेल. अवघड आहे जरा पण तुम्हाला म्हणजे रागावू नका. नाही बोला. तुझ्यासोबत आयुष्य काढायचं आहे. तुझ्यासोबत आयुष्य काढायचं आहे अशीच साथ देशील ना. गुलाम बनून राहीन तुझा माझी मॅडम होशील ना. तुझ्यासाठी सगळं सगळं करेन. अट फक्त एकच. तुझ्यासाठी सगळं सगळं करेन. अट फक्त एकच आहे. आत्ता या क्षणी मला हो म्हणशील ना. वा 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 डॅडा वा. श्री अहो काही बोललेच नाही त्या. हो नाही म्हणाले अजून. अहो म्हणा हो.
हो. वाह. चला 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 नेक्स्ट 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 कम ऑन कम ऑन. काय नाही श्रीपण. मल्लिका जरा चल, मला तुझ्याशी काहीतरी महत्त्वाचं बोलायचं. अगं आत्ता चालू आले. अगं ही मल्लिका ये जरा ये. अगं रिचा काय, मला जरा तुझ्याशी बोलायचं. हा काय मल्लिके, मला ना हे चुकीचं वाटतंय. हो ग, मला पण ते श्रींनी असं टिपिकली प्रपोज करणं वगैरे पटलंच नाही, पण काय करणार, सगळ्यांसमोर मला हो बोलावं लागलं. अगं मी त्याच्याबद्दल नाही बोलत आहे मल्लिके. मग ऋग्वेदची एंगेजमेंट अशी त्याच्या नकळत गार्गीशी करून देणं मला नाही बरोबर वाटत. पण यात काहीच चुकीचं नाहीये. मी जे करते ते त्या दोघांच्या भल्यासाठीच करते. काहीही झालं तरी आज ऋग्वेद आणि गार्गीची एंगेजमेंट होणार. अगं ऋग्वेद गार्गीला रिंग घालणार. Excuse me, ma'am. Will you dance with me? फिर से सोच लीजिएगा मैडम. क्या है, ऐसा मौका फिर से नहीं आएगा. सर रुकी, अपन डांस करिए. चल अपन डांस करिए सर. अगर तू माझ्यासोबत डान्स करशील? ऑफकोर्स. तू चक्क हो म्हणालीस मला. आजचा दिवस ना सुवर्ण अक्षरांनी लिहून ठेवला पाहिजे. नाही काही नाही, असंच गप्पा मारत होतो. नाही मला वाटलं तुम्ही काय आता लग्नाच्याच गप्पा मारत बसलेत की काय. तुमच्या बायकांचं काय सांगता येत नाही ना. अहो लग्नाच्या गोष्टी करत बसलो असतो तर इतक्या लवकर आलो असतो का. पण ना काही आबासाहेब. खरंय खरंय तुमचं. पण काय पण म्हणा, आज आम्ही खुश आहोत. का काय झालं, असं काय करताय बघा की तिकडे. जोडा कसा शोभून दिसतोय की नाही. भारी खरच, खूप क्यूट दिसताय तो. असं क्यूट ब्यूट मुळमुळ शब्द कशाला वापरताय हो. भारी म्हणा की भारी, लय भारी. लय भारी. अरे वा.
काय करू मी? कोणाला सांगू? साऊला कळलं तर? आय नो तू असंच मला आयुष्यभर सांभाळून घेशील ना? जाडू तुझ्याशी बोलतोय मी. जाडू काय काय झालं? हे मी तुला विचारायला हवं ना. काय कुठे होती एवढा वेळ तू? इथेच होते मी. इथेच? हो इथेच होते. ते जाडू काय झालं? चेहरा का असा झालाय तुला? काय झालंय चेहरा? नाही अहो ते एवढी मोठी पार्टी पहिल्यांदाच आलो आहेत ना आपण, त्यामुळे मला जरा. बोलतीस वेगळं आणि चेहरा वेगळं सांगतो. नाही नाही असं काही नाही. मी आले हा जरा. सायली आज मला खरंच खूप छान वाटतंय. मला तुझ्यासोबत डान्स करण्याची संधी मिळाली. नाहीतर तुम्हाला कधी गरब्यात देखील तुझ्यासोबत नाचू दिलं नव्हतंस. अगं हो काय, मग मी कायम पॉझिटिव्ह विचार केला आणि त्याचंच मला आता हे फळ मिळतंय. आज भेटून पण न भेटल्यासारखं वाटतंय. नाही हो ना, पॉझिटिव्ह राहिलं की सगळं मिळत. हो ना विरू? हो ना, मी तर कायम पॉझिटिव्हच राहिलोय आणि त्याचं मला आताच सॉलिड फळ मिळालंय. आज पार्टीमध्ये प्रायव्हसीच मिळाली नाही आपल्याला. चल आपण कुठेतरी बाहेर जाऊया. हा जाऊ ना, थोड्या वेळी जाऊ. संधीची वाट बघायला हवी विरू. हो असू शकत, म्हणजे असेलच तस. पण तू हे मध्येच असं काय बोलतेस? काही नाही रे, आपण आपण डान्स कंटिन्यू करूया. तहान लागली आहे ना, मी पाणी आणतो आपल्या दोघांसाठी. लवकर ये. हा आलो ये, म्हणजे मी आलो. लवकर ये. येस येस येस. विरू तू गार्गीला कंपनी देतोस का? एकटीच उभी येते. आणि तुझं काय? माझं काय? मी अरे आऊ दिसत नाहीये ना, तिला शोधून येते मी जरा. अग पण इतक्या दिवसांनी माझ्या नशिबात. मी म्हणते म्हणून. तू म्हणतेस म्हणून. गार्गी काय झालं काय असं तणतणत यायला? तुम्ही ऋग्वेदला पाहिलं? मी कुठनं बघणार, तुझ्याच बरोबर होता ना? होता पण अचानक गायब झाला कुठेतरी. गायब झाला म्हणजे? पाणी पिऊन येतो म्हणाला आणि मग आलाच नाही. ठीक आहे, पळू द्या त्याला जेवढं पळायचं आहे तेवढं. शेवटी माझ्या बरोबरच बांधला जाणार आहे. म्हणजे? कळेल, सगळ्यांनाच कळेल.